आतापर्यंत आपण सर्वांनी खूप ठिकाणी पाहिलं असेल की मुले रस्त्यावरील पोलच्या उजेडात अभ्यास करत आहेत, तर दुसरीकडे मेणबत्तीवर अभ्यास करताना आपण पाहिलं. मात्र आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की चक्क प्रेताच्या बाजूला रोज अभ्यास करताना चिमुरडी वावरत आहेत. काळजाला गरा पाडणारा हा विषय सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय. नक्की कुठे आणि काय आहे हा प्रकार पाहूयात आपण. आज आम्ही आपणास दाखविणार आहोत की ज्या लोकांना प्रगतीपथावर जायचंय ते लोक कधीही कारणे देत नाहीत, तर जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करून त्यावर विजय मिळवतात. असंच काही शिवधनुष्य या गरीब कुटुंबियांनी पेललं आहे. आम्ही जे तुम्हाला दाखवणार आहोत ते पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही नांदेड जिल्हा, आम्ही सोनी लक्ष्मण गणसरवाड, आम्ही तीन लेकर, आम्ही दोघं नवरा बायको येत राहतो. आणि यांनी बाहेर जाते आहेत, लेकरांना शाळा सोडत जाते आहेत. मी एकटी राहतो, मला काय भीती काय वाटत नाही. लेकरं सकाळी 10 वाजता जाते आहेत शाळेत, संध्याकाळी 5 येत आहेत. आमचं मालक कुठं लाकडाला बिकडं कापाय जाते आहेत. मी एकटी राहतो मग तर मला काय भीती काय वाटत नाही. माझं नाव लक्ष्मण एल्लाप्पा गणसरवाड, राहणार नांदेड जिल्ह्यातले तालुका हातगावमध्ये राहतो. आम्ही इथं येऊन आम्हाला 3 वर्ष इथं झाली. आमची लेकरं या मशाळामध्ये खेळतात, खातात, अभ्यास करतात आणि धन दिल्यानंतर तरीबी लाईक नसलं तरीबी तिथं येऊन तिथं जाऊन तिथं आमची पोरं अभ्यास करतात. आणि तिथं निवत छुलेलं काय फळं असतात, काही काय असलं तर आमची पोरं ते उचलून खातात. तर आम्हाला काय भीती नाही, आमच्या पोरांना काय भीती काय वाटत नाही. आम्ही तो गोनावर बाकू आणि 3 लेकरं घेऊन इथं राहतो. चौथू चांगला आमचा धर्मच हा आहे. मशानात राहतो, आमचा धर्मच मशामुमीत राहतो. आमच्या आईवडील अगोदर मशामुमीतच होते, आजोबा मशामुमीत होती, तरी आम्ही मशामुमीत होतो आहोत आता विट्यामध्ये मशामुमीत. नमस्ते, माझा व्यवसाय ड्रायव्हिंगचा. मी नगरपालिकेमध्ये सर्व्हिसला आणि मी ज्यावेळी बॉडीचा फोन येतो त्यावेळी मी आपरात्री दिवसा कधी 24 तास मी तत्पर आहे. बॉडी आणली की मी इथं पोच करतो. इथं पोच केल्यानंतर एक माझा मित्र म्हणून मी त्यांना मी मदत करतो. मी आता ह्यांना 3 वर्ष झाले, 3 वर्षापासून, पण मी जवळजवळ 5 वर्ष झालं मी नगरपालिकेत काम करतो. हा व्हिडिओ कोणत्याही सिनेमातील नसून खानापूर तालुक्यात विटा येथे कराड रोड लगत असलेल्या वैकुंठ धाम मधील आहे. लक्ष्मण घनसरवड हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गेल्या 3 वर्षापासून वैकुंठ धाम मध्ये कुटुंबासह राहत आहेत. रात्रीच्या वेळेस स्मशानभूमीत प्रेत जळत असताना तेथून जाण्याचं धाडस होत नाही. घनसरवड यांची लहान मुलं वैकुंठ धामामध्ये अभ्यास करताना दिसत आहेत. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.